महाराष्ट्र में जारी सियासी उठा के बाद पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के सामने मुसीबतों का पहाड़ खड़ा हो गया है मुख्यमंत्री पद से हटने के बाद उद्धव ठाकरे ने अपने पार्टी और चिन्ह को खो दिया है अपने नेता को संकट में देख कल्याण की एक महिला कार्यकर्ता ने देवी के चरणों में अनोखा संकल्प लिया है जब तक उद्धव ठाकरे दोबारा महाराष्ट्र के मुख्यमंत्री नहीं बन जाते तब तक वह पैरों में चप्पल नहीं पहनेगी आशा रसाल ने ये भी शपथ ली है मंगलवार को आशा रसाल ने कल्याण के ऐतिहासिक दुर्गा किले स्थित दुर्गा माता मंदिर में शपथ ली है और संकल्प लिया है कि वह महाराष्ट्र में संकट समाप्त होने और उद्धव ठाकरे के पद पर लौटने तक चप्पल नहीं पहनेगी भावना ही चाहे कि आज असत्या होते दिखते परंतु देवाचार सर्वजन सारे आज आम्ही ह्या शिव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या कल्याण नगरीतील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या आज आम्ही जगदंबा मातेच्या चरणी येऊन आम्ही हेच देवीला साकडं घातलेलं आहे की देवी, देवी सत्याचा विजय कर आणि सत्याचा विजय होणारच आहे पण जसं म्हणतात की सत्याला थोडं लढावं लागतं तो संघर्ष चालू आहे पण एक शिवसैनिक म्हणून मी एक अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे की जोपर्यंत आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत तोपर्यंत मी आणवाणी राहणार आहे मी चप्पल घालणार नाही म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींना माझ्या मातांना एक नम्र विनंती करते की तुमची ही मुलगी तुमची ही बहीण आणवाणी फिरणार आहे आणि तुम्ही सर्वजणं सत्याच्या पाठीमागे उभे राहा आणि आपल्याला लवकरात लवकर आपला भगवा पुन्हा डौलानी विधानसभेवर फडकवायचा आहे आणि म्हणून पक्षप्रमुख साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही उभे राहा आणि नुसतं शिवसैनिकच नाही सामान्य जनतेलाही मी आवाहन करते की तुम्ही सत्याच्या बाजूनी उभे राहा